युरिक ऍसिड आणि गाउट साठी मोफत कॅम्प। धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी संगमनेरमधील पहिले आणि एकमेव डबल पदवीधर हाडांचे डॉक्टर डॉक्टर तांबे दीपक अनिल यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत कॅम्प। युरिक ऍसिडचा त्रास किंवा संधिवात असणाऱ्या रुग्ण आणि व्यक्तींसाठी मोफत कॅम्प। गुरुवार 14 जुलै 2022 वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत। ठिकाण धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ओपीडी नंबर 5, तळमजला, ताजनेवाळा, नवीन नगर रोड, संगमनेर। संपर्क 0-24-25-22-75-74। नगरच्या वसंत टेकडी येथील द्वारकामाई साई मंदिरामध्ये साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीनं विविध कार्यक्रम पार पडत असतात। तर दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी साईनाथांची आरती आणि महाप्रसाद वाटला जातो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्तानं त्रिदिनी कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। या कार्यक्रमाची सुरुवात सोमवारी हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनानं झाली। गुरुपौर्णिमेनिमित्तानं साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट केली गेली आहे, तर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराजांनी आपल्या विनोदी शैलीतून विज्ञानाचे धडे घेणाऱ्याला आध्यात्मिक ज्ञान नाही, मात्र आध्यात्मिक ज्ञान घेणाऱ्याला विज्ञान मान्य असतं। विज्ञानानं सुख मिळेल तर आध्यात्मानं समाधान मिळतं। आजच्या पिढीला आध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे। पालकांनी मुलांना विज्ञानाबरोबरच आध्यात्मिक ज्ञान द्या असा सल्ला हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी कीर्तनातून दिला आहे। यावेळी हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराजांनी नगरसेवक सुनील त्र्यंबके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक केलंय। तर साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराजांचा सत्कारही केला गेलाय। ते ज्ञान येण्यासाठी दोन गोष्टी लागते, एक तर मुलगा भाऊ आहे आणि म्हातारी मारा। ती म्हातारी जी मारायची तिचं नाव माया, आणि माया नावाची म्हातारी जेव्हा मरेल तेव्हा आपल्याला मुलगा होईल, आणि त्या मुलाचं नाव बोध असेल। पण आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पहिले दिसत वाटते सगळे महिला पुरुषांच्या पायापासून इथून पुढे मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्यावा। तुम्ही मुलांना नृत्यांचे नियम जरूर शिकवा, तुम्ही मुलांना गॅलिलिओचे नियम जरूर शिकवा, तुम्ही मुलांना पास्करचे नियम जरूर शिकवा, तुम्ही मुलांना आर्किमिडीचं तत्व जरूर शिकवा, तुम्ही मुलांना झूमचा नियम जरूर शिकवा, पण मुलांना पसायला नाही जरूर शिकवा। आणि आजच्या मुलाला जर आजच्या मुलाला जर अध्यात्म असेल तर तो विज्ञानाने तुम्ही विज्ञानाने विज्ञानाने तुम्हाला फोन मिळेल, अध्यात्माने तुम्हाला समाधान। या रांगेत मुलगा उभा राहिला तो महाराज नाही होतो काय फरक पडत, कीर्तनकार नाही होत्या काय फरक पडत, रामायणकार नाही होत्या काय फरक पडत नाही, पण चोर होणार। आणि आजच्या माणसाला विज्ञानाबरोबर अध्यात्माची गरज आहे यावर तीन काळाची तुम्ही ज्ञानेश्वरी पाठ करायला या मताचा मी तुम्ही त्याला भागवत पाठ करायला या मताचा मी नाही, पण याला आई म्हणतात, याला आई पाठ म्हणतात, याला पसायला म्हणतात। हे करा हे जर कळलं नाही आहे पहिली चार वर्ष पाच सात आपण जर मुलांना भरवायचं नसेल तर मग आपण काय करू शकतो, एकावायचं पण असेल आपण आपण आज भाजीला कटान 3 रुपयाची मेथीची जुरी घ्यायला आपण 13 पाट्या बसणारी माणसं भाजी घ्यायला आपण जर अर्धा तास जेजीस करतोय ते पिढी बनवण्यासाठी आपण एवढे कष्ट केले तर मग त्यांच्यासाठी आपण का माया बोलू नये। आपण भाजी घ्यायचं मांडे 3च मांडे बसतात पावसामध्ये, पण आपण धुपली उलटी पाठी करतो तेव्हा आपण 3 वांगे घेतो। आपल्याला वांगे घेण्याचं ज्ञान आहे, आपल्याला भाजी घेण्याचं ज्ञान आहे, पण ज्यांच्यासाठी आपण कष्ट करतोय त्यांना बनवायचं ज्ञान नाही काय होणार। यपोरनं जर पसायला दिलं यपोरनं आरती घेत मग चुरी का होत, बलत्कार का होत, मारामारी का होते,
त्याचं उत्तर आहे आध्यात्मिक संस्कार कमी आहे. शाळेत विज्ञान शिकवा दहावी लपणी पालकही उदासीन, विद्यार्थी उदासीन, शिक्षकही उदासीन. पालक फक्त 20 रुपये मागितले देऊन टाक बरे. विद्यार्थी म्हणतो म्हणतो आता ही माझ्या बापाची इच्छा आहे नाहीतर मला काय याच्यात इंटरेस्ट आणि बापाची जिरवायची म्हणून मी आणि शिक्षकाला पूर्ण माहीत झाले काही नाही झालं आणि काही जर होऊ नको फक्त बाकी होईल तिन्ही माणसं उद्धार झालं तर पहिला माहीत आहे महाराजा पण भाषण्यावरी गोष्टी निर्माणाला ही मूल्य दिसत आहे. माझ्या आयुष्यात माझा एकच गुन्हा आहे मोठा, मी सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे तर मी फक्त खरं बोलतो त्याची फळं भोगी जो उठतो मला भळावतो असा माणूस राहिला नाही त्याने मला भळावा. 80% दारू दे इंग्रजीकरण असले त्याच्या आयुष्यात गावाने किती दारू पिऊन त्याच्या बापाचं काय झालं माझ्या बापाचं काय जात नाही पण तुझ्या बापाच्या अगोदर जातो याच वाटत. 80% पुढे इंग्रजीकरण असले त्याच्या आयुष्यात या मी प्रेम करू नये तर काही गोष्ट त्याला काय करायचं आम्ही प्रेम करू नये तर कोणाबरोबर खोडून जाऊ त्याला काय करायचं त्या क्या चीज आहे विकत को घ्या त्या तो हंडा होत आहे मी करून तो त्या घे फिर मारो छो बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुखातून या क्या होत आहे तर रूप पडताय या क्या होत आहे तर शिंगड्या निवडताय या क्या होत आहे तर खांद्याचा उरेळ औषध पिताय हे प्यार कुठेतरी थांबलं आणि हे कुठेतरी थांबलं ए माझे किती जी वाक्य असतात ते ती कुणाच्या भावना दुखायच्या असतात कोणाला नाराज करायचं असतात कोणाच्या टिंगल्या करायच्या असतात. यावेळी आमदार संग्राम जगताप, प्राध्यापक माणिक विधाते, नगरसेवक सुनील त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, दत्ता तापकिरे, बबलू सूर्यवंशी, विशाल सूर्यवंशी, आकाश त्र्यंबके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे यांसह परिसरातील भाविक, साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची हजेरी होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.